आज सांगली गावातील काही महिला आणि पुरुष सदस्य यांनी ग्रामपंचायतीत येऊन आम्हाला एक तक्रार अर्ज दिला. त्या तक्रार अर्जात फौजीनगर शिवाजी पुतळ्यासमोर अवैध दारू व्यवसाय सुरू आहे त्याच्याबद्दल आम्हाला अर्ज दिला. आम्ही तो अर्ज घेतलेला आहे आणि संबंधित विभागाकडे पोलिसे दारूबंदी यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतमार्फत तक्रार करणार आहे की हे बंद व्हायला पाहिजे असं. सैनिक नंदू कांबर सूर्यवंशी राणा पागणे आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि माजी सैनिक प्लॉटच्या ओपन प्लेसवर असलेला माजी सैनिक ओपन प्लॅसवर असलेला अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्याबाबत आम्ही पंचायतला मागही 2-3 वेळेस निवेदन दिलं पण पंचायतने अनिवार्य केली आणि आमचं एक काही ऐकून घेतलं नाही. शेवटी आम्हाला पर्याय म्हणून आता हे पाऊल उचलावं लागतंय 15 ग्रामसभेमध्ये. आणि ही जागा आमची 152 गट नंबरमधली जळगाव प्लॅनिंग टाऊनतर्फे 66 जागा माजी सैनिकांसाठी 1978 साली रिझर्व करण्यात आली होती. त्या जागेचा समाजकंटकांनी फायदा उचलून सदस्यत्वाचा फायदा उचलून ही जागा आपली बहिणीच्या नावाची केली. बहीण वारल्यानंतर ही जागा त्यांनी ग्रामस्थातील लोकांना विक्री केली. हा हळप करण्याचा व्यवसाय ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी लावलेला आहे. तरी त्याला आळा बसायलाच पाहिजे आणि तो आमचा ओपन प्लेस आहे तो आम्हाला मोकळा करून मिळायलाच हवा. कारण ते लोक परस्पर प्रतिवृत्तीचा व्यवहार करताय हे कितपत योग्य आहे. आम्ही एवढ्या वर्ष देशाची सेवा केली तर आमचं हे काय ग्रामस्थ हे आमचं पाळताय बुवा. तर या दृष्टीनं आमचा ओपन प्लेस आम्हाला मोकळा पाहिजे आणि त्या जागेवर जो अवैध धंदा चालू आहे तो सगळा बंद करण्यात यावा हीच आमची विनंती. अन्यथा आम्ही ज्या नाही त्या गोष्टीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. सगळे ग्रामस्थ आमच्या एरियाचे वारवाले आणि एरियावाले सगळे आम्ही तटस्थ तयार आहोत. Who can help you to become a brave soldier of the country? Anis Academy. नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.